नमस्कार सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज जे आहे ते आपण छोटंसं जेवण बनवतो आहे, हलकं फुलकं चवदार आणि थंडावा देणारं असं आपलं जेवण आहे. तर आज आपण तीन मेनू बनवतो आहे आपल्या जेवणामध्ये, पण हे तिन्ही मेनू इतके अप्रतिम आणि एकमेकाला एवढे पूरक आहे. तर आपण आज कढीगोळे बनवतो आहे, ज्वारीच्या भाकरी बनवतो आहे आणि पटकन होणारी कांद्याची चटणी आहे, चटणी बनवतो आहे आपण त्याच्यासोबत. तर हे तिन्ही मेनू तर आपण पाहू. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तर पटकन आता आपण आपल्या रेसिपी पाहूया. इथे मी एक वाटी साफ करून तुरीची डाळ घेतलेली आहे आणि या डाळीला जे आहे ते आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून काढायचं आहे. चांगलं घासून त्याला धुवून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 तास जे आहे ते आपल्याला भिजत घालून ठेवायचं आहे. डाळीला 2 तास झालेले आहे आणि आता या डाळीतलं जे आहे ना हे पाणी काढून टाकू आपण आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून घेऊ. आणि त्या डाळीला जे आहे ते आपण चाळणीत काढून घेऊ त्यातलं सगळं पाणी निथळायसाठी. डाळीला थोडं पसरवून घ्यायचं म्हणजे पाणी जे आहे ते लवकर निघून जाईल त्याच्यात. पण जे आता आहे ना भाकरी करायला घेऊ तोपर्यंत आपल्या डाळीतलं पाणी निथळून जाईल. इथे मी गंजामध्ये 1.5 ग्लास पाणी घेऊन या पाण्याला जे आहे ते उकळी येऊ देते. आता परातीमध्ये हे ज्वारीचं पीठ घेऊन घेऊ, 1 आणि 1/2 वाटी 1.5 वाटी मी पीठ घेतलेलं. आणि याला मध्यभागी ना असं थोडंसं गोल करून घ्यायचं, जे आपण आंधण ठेवलं आहे ना त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. या पाण्याला जे आहे ते चांगली उकळी आली, तुम्ही आवाज ऐकून बघितलं असेल. आणि पाणी जे आहे ते एका वेळेस सगळं पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला, एका वेळेस सगळं नाही घालायचं. आणि आता काय करायचं आहे ना, या पाण्यामध्ये हे थोडं थोडं ओढायचं इकडे आणि आपल्याला हे सगळं पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये कोणी मीठ पण घालते पण मी मीठ घालत नाही, मी अशाच भाकरी करते बिना मिठाच्या. सो हे आपण आता मिक्स करून घेऊ. त्याला जे आहे ते खूप पातळ नाही भिजवायचं, आपल्याला असं थोडंसं कोरडंच राहिलं पाहिजे असंच भिजवून घ्यायचं आहे. आणि इथे जवळपास मला 1 ग्लास पाणी लागलेलं आहे, एवढं पाणी लागलं नाही. अशा पद्धतीनेच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर हे असंच व्हायला पाहिजे, खूप एकदम लूज नको ते. आणि आता काय करायचं ना, हे जे सगळं पीठ आहे ते एका बाजूला असं पूर्ण प्रेस करून ठेवून द्यायचं, चांगलं दाबून प्रेस करायचं. हे असं पूर्ण असं प्रेस करून घ्यायचं एका बाजूला, म्हणजे ते तसंच गरम राहिलं पाहिजे आपल्या भाकरी होईपर्यंत. म्हणजे त्याच्या भाकरी जे आहे ते खूप छान होतात, सॉफ्ट होतात. इकडे तवा गरम करायला ठेवायला आहे आणि यातलं काय करायचं ना, थोडं थोडं पीठ घ्यायचं असं बाहेर, एवढंच मी पीठ घेतलेलं. आणि बाजूला थंड पाणी घ्यायचं एका गंजामध्ये किंवा भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं, ते याच्यामध्ये टाकायचं. आणि हा जो उंडा आहे आपल्याला आता चांगला चुरून घ्यायचा आहे. जेवढा आपण उंडा चांगला चुरू ना तेवढी आपली भाकरी जी आहे ती खूप छान होते. आणि भाकरी आहे तुम्ही ह्या लाटूनही करू शकता, मी तर हाताने करते. हात मॉलीज जी आहे ती पाण्याच्या हाताने करायची, पाणी टाकून नाही करायची. आता याची छान मॉलीज झालेली आहे आणि थोडंसं आता असं करून त्याला थोडंसं एक शेप द्यायचा, थोडंसं असं करून आता हे सगळं गोल करून घ्यायचं. पाणी नाही टाकायचं अजिबात. मी आता परत दोन्ही हाताला माझ्या पाणी लावून घेतलं आणि त्याला एक असं शेप तयार करायचं. हा उंचवटा आला आहे ना तो मी काढून घेते, तुम्ही तिथेही दाबू शकता तो उंचवटा. हा थोडासा काढून घ्यायचा म्हणजे आता आपली भाकर जी आहे ती बरोबर गोल होईल. आणि आता परत थोडंसं भाकर वळली पाहिजे म्हणून जे आहे ते हाताला पाणी लावून घ्यायचं आणि भाकर अशी आता वळवायची हाताने. तुम्हाला नाही असं जमत तर तुम्ही सरळ इथपर्यंतची प्रोसेस झाल्यावरती पोळपाट घ्यायचं, त्याला थोडं घोळण लावायचं आणि भाकरी लाटून घ्यायची. त्या भाकरीची जी आहे ती थिकनेस मेंटेन करायसाठी काय करायचं ना, थोडंसं पाणी घ्यायचं, खूप हाताला पाणी पण भरपूर घ्यायचं नाही आणि थोडंसं या 2 बोटाच्या साह्याने आपण त्याला त्याची थिकनेस जी आहे ती मेंटेन करू शकतो. आणि इथे आपली भाकर जी आहे ती तयार झालेली आहे. तव्याला जे आहे ते चांगलं गरम करून घेतलं आणि आता तवा जो आहे तो मिडियमवरती ठेवला आणि आपण ही भाकर आता त्याच्या सेंटरमध्ये टाकून देऊ. आणि या भाकरीला जे आहे ते पाणी लावायची गरज नसते कारण आपण इथे पीठ, कोरडं पीठ जे आहे ते अजिबात वापरत नाही हातावरची भाकर तयार करतो तेव्हा. आणि आता गॅसचा पॉवर आहे मी थोडा वाढवून देते, नाहीतर काय होते लगेच आपण खूप गरम गरम याच्यावरती गॅसचा पॉवर हे नाही केल्यानंतर ती पटकन खालून अशी जळते. सो आता एक बाजू आपण त्याची होऊ देऊ. आपण आपल्या भाकरीला आता पलटी मारून घेऊ.
आणि दुसऱ्या बाजूनी टाकल्यानंतर ना लवकरच थोडंसं त्याला उचलून घ्यायचं, म्हणजे ती लागून येत नाही. थोडीशी मी आता दुसरी बाजू जी आहे त्याची लूज करून घेते. आपली भाकर झालेली आहे आणि या भाकरीला तुम्ही काय करायचं ना, तव्यावरती पण डायरेक्ट दुसरी जी बाजू आहे ती भाजू शकता, किंवा काढून जे आहे तुम्ही गॅस वाढून द्यायचा आणि डायरेक्ट गॅसवरती पण ती भाजू शकता. थोडासा चिमट्याचा वापर करायचा आणि चिमट्याच्या हाताने सगळ्या बाजूनी त्या भाकरीला भाजून घ्यायचं. आणि बघू शकता आपल्या भाकरीला जे आहे ते मस्त पोकळा आलेला आहे आपल्या भाकरीला छान. आपल्या डाळीतलं जे आहे ते पाणी निथळलं आहे आणि आपली ही डाळ जी आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ संपूर्ण. ह्या 10-12 लसणाच्या कळ्या आहे, त्याची साल जी आहे मी ती पूर्ण काढली नाही, थोडीशी हलकीशी वरवरची काढली. नंतर ह्या 5 हिरव्या मिरच्या आहे, नंतर हा आल्याचा तुकडा आहे, याचे मी थोडेसे काप करून घेते छोटे. आणि नंतर हे कोथिंबीर त्याच्यात टाकून देऊ, थोडी कडीपत्त्याची पानं आहे 10-12, आल्याचे तुकडे, जिरं 1 चमचा, 1/2 चमचा जे आहे ते भाजलेलं मेथीचं पावडर टाकते मी. हळद पण आताच घालून घेते 1/2 चमचा, म्हणजे नंतर टाकायचं काम नाही. आणि चवीपुरतं मीठ पण टाकून घेते, म्हणजे ते सगळं जे आहे एक छानपैकी मिक्स होईल. आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. इथे आपलं हे बारीक करून झालेलं आहे, थोडं हाताच्या सहाय्याने वर खाली खाली वर करून आपल्याला हे बारीक करायचं आहे. आणि हे आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये आता काढू. आणि त्याचे मिक्सर आहे ना, त्या मिक्सरमध्ये आपल्याला पाणी टाकून ते पाणी जे आहे ते आपल्या रेसिपीमध्ये आपल्याला वापरायचं आहे. आपली डाळ बारीक झाल्यानंतर मी त्या भांड्यात काढून घेतलेली आहे दुसऱ्या. आणि आपलं जे मिक्सरचं भांडं होतं ना, मी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी आपल्याला आपल्या रेसिपीसाठी वापरायचं आहे. आता या मिश्रणामध्ये मी अगदी छोटा 1 चमचा जो आहे ते चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे बस. आणि ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे ताक आहे, घरीच बनवलेलं ताक आहे. मी मलई काढली होती आणि तूप काढलं, त्याच्यामुळे ताक माझ्याकडे होतंच. तुम्ही दही घेऊन दह्याचं पण ताक बनवू शकता. सो त्याच्यामध्ये मी आता 1 टेबलस्पून जे आहे ते चण्याच्या डाळीचं पीठ टाकून घेते आणि याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे या पिठाला. याच्यामध्ये त्याला गडे राहायला नको त्या पिठाचे. त्याच्यामध्ये अगदीच 2 पिंच जे आहे ती हळद टाकते. आणि कढीगोळ्यासाठी जे आपण ताक घेतो ना, ते ताक जे आहे ते थोडं आंबट असायला पाहिजे. नंतर 1/2 चमचा जे आहे ते मी धण्याचं पावडर टाकलं आणि थोडंसं 1/2 चमचा जे आहे ते लाल मिरचीचं पावडर टाकून घेतलेलं. नंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आणि जे मिक्सरमध्ये जे आपण पाणी घेतलं होतं ना, ते पाणी पण मी याच्यामध्ये टाकून देते आणि याला चांगलं आता मिक्स करून घेऊ. कढीत टाकायला हे थोडे आल्याचे तुकडे आणि हा थोडा लसूण जे आहे तो मी ठेचून घेते. त्या मिश्रणाचे जे आहे आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे आहे, असे मुठीत पकडून, किंवा गोल तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. त्याची आपण फोडणीसाठी छोटे 2 चमचे जे आहे ते कढईत तेल टाकून घेतलेलं. तेलाला थोडं गरम होऊ द्यायचं. 1 चमचा मोहरी, मोहरीला तडतडू द्यायचं चांगलं. जिरं 1 चमचा, छोटा चम्मच 1/2 चम्मच हिंग, खेचून घेतलेलं अद्रक, लसूण याला थोडं शिजू द्यायचं. लसणाला जे आहे ते थोडं तेलामध्ये शिजू द्यायचं, म्हणजे त्याचा जो फ्रॅग्रन्स आहे ते खूप छान येतो. नंतर कढीपत्त्याची पानं, गॅस जे आहे तो आता स्लिमवरती काढून द्यायचा. नंतर 2 ते 4 हिरव्या मिरच्या, मिरचीला थोडं तेलामध्ये होऊ द्यायचं. आणि आता जे आपलं ताक आहे ना, थोडं चमच्याने फिरवून सगळं याच्यामध्ये टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते आणि गॅसचा पॉवर जे आहे ते वाढवून देते. तुम्ही ना थोडंसं टेस्ट करून पाहू शकता आपली ताक कसं होतं, आंबट आहे की काय, तर त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. आणि या कढीला जी आहे ती आता चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला. कढीला जी आहे ती चांगली उकळी आलेली आहे आणि मी आता थोडासा गॅस जो आहे तो कमी करून देते, कारण नाहीतर कढी काय होईल ना, सगळी बाहेर येईल, पटकन उठू जाते कढी. त्याच्यामुळे थोडा उकळी यायला लागली किंवा उकळी आली चांगली की पटकन गॅस जो आहे तो एकदम स्लिमवरती करून द्यायचा. आता मी गॅसचा पॉवर जे आहे तो मीडियम केलेला आणि आपण जे हे गोळे बनवले होते ना ते त्याच्यामध्ये सगळे आता टाकून द्यायचे. पण थोडंसं गॅसचा पॉवर जे आहे अशा वेळेस कमी जास्त थोडा करत जायचा. आपली जर कढी वरती यायला लागली की पटकन थोडा अगदी गॅस कमी करून टाकायचा आणि परत वाढवायचा. तर हे सगळे गोळे जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण टाकून घेऊया. ते सगळे गोळे टाकून झालेले आहे आणि आता आपल्या
गोळ्यांना आहेत ते शिजू द्यायचं, म्हणजे जोपर्यंत ते आता वरती येणार नाही ना तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण आता चम्मच घालायचा नाही, फक्त आपल्या गॅसचा पॉवर आपण कमी जास्त करत राहायचं आणि आपल्या कडीवरती लक्ष ठेवत राहायचं. इथे आपले गोळे शिजत आहे, मी तोपर्यंत पटकन छान लवकर होणाऱ्या कांद्याच्या चटणीची तयारी करते. आणि तुम्ही बघू शकता आपले गोळे जे आहे ते वरती आलेले आहे. आता आपण याच्यामध्ये काय करूया ना, आपला चम्मच घालू आणि खालीवर आपण याला करून घेऊ. अजून आपल्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे, थोडं चेक करून घ्यायचं आहे या स्टेजला आणि परत याला थोडंसं आपण शिजू देऊ. त्याच्यामुळे काय होईल ना, कढीत ते चांगले शिजले लागले ना तर कढीची पण टेस्ट खूप चांगली लागते या गोळ्यामुळे. जवळपास 7 ते 8 मिनिट जे आहे ते आपले गोळे शिजायला इथे लागते. आणि तुम्ही बघू शकता आपल्या कढीची कन्सिस्टन्सी पण आता थोडीशी थिक झालेली आहे. सुरुवातीला एकदम पाण्यासारखी होती आणि त्याच्यामुळेच त्या कढीला एक वेगळा सुरूसपणा येतो त्या गोळ्यामुळे. आणि आपण आता गोळा जो आहे आपला चेक करून बघू. गोळ्याचा रंग पण बघा किती सुंदर आलेला आहे. आणि इथे बघा पटकन आपला गोळा तुटतो आहे आणि खूपच छान आपला गोळा इथे तयार झालेला आहे. आता जस्ट मी 1 मिनिट फक्त याच्यावरती होऊ देते. आणि इथे आपले कढी गोळे जे आहे ते रेडी आहे. तर उचलून घेते आणि कोथिंबीर जे आहे ना ते गॅसवरून बाहेर ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी त्याच्यामध्ये कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. आणि आपण आता पटकन तयार होणारी आणि तेवढी चवदार लागणारी कांद्याची चटणी बनवतो आहे. तर 2 चमचे तेल घेतलेलं, तेलेला जे आहे ते गरम होऊ द्यायचं चांगलं. नंतर 1 चमचा मोहरी टाकून मोहरीला तडतडू द्यायचं. जिरं 1 चमचा, तर गॅसचा पॉवर एकदम स्लिमवर करून द्यायचा. 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा लाल मिरचीचं पावडर. आणि इमिजिएटली आपल्याला हे कांदे टाकून द्यायचे, आपलं मिरची पावडर जळायला नको. तर मी इथे जे आहे ते 5 कांदे घेतले होते मोठ्या आकाराचे आणि ते मीडियम याच्यामध्ये मी कापून घेतले. खूप फाईन पण नाही कापायचे आणि मोठे पण नाही कापायचे. आणि याला पटकन आपण मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकू आणि मिठाला पण चांगलं मिक्स करू. आणि इथे मीठ चांगलं मिक्स झालं की फक्त 1 मिनिटापर्यंत ठेवायचं आणि गॅस आपला बंद करून द्यायचा. चटणी पण रेडी आहे. कोथिंबीर टाकून देऊ. आपलं छोटंसंच पण चवदार आणि हलकं फुलकं जेवण तयार आहे. वाव, अनबिलिव्हेबल, अप्रतिम टेस्ट झालेली आहे. किंवा तुम्ही हे असंही ट्राय करू शकता, खूपच छान लागतं. आजच्या आपल्या तिन्ही रेसिपीचं कॉम्बिनेशन जे आहे ते एकदम अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.